छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात 11 जानेवारी रोजी 2 गटांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर घाटी प्रशासनाने पोलीस आयुक्त कार्यालयाकडे सिक्युरिटी ऑडिट करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह बेगमपुरा पोलिसांनी घाटी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. तारखेला आपल्याकडं जे 2 गटात बाहेर मारामारी झाली आणि ते उपचारासाठी घाटी रुग्णात आले आणि अपघाती विभागामध्ये त्यांनी आपसात मारामारी केली आणि त्याच्यामध्ये एका निवासी डॉक्टराला मारहाण झाली आणि त्यामध्ये त्यांना थोडी गंभीर इजा झाल्यामुळं त्या ठिकाणी निवासी डॉक्टरांनी संप करण्याचं आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. परंतु प्रशासनाने त्यांच्याशी त्यांची समजूत काढून त्यांना सामंजस्याने भूमिका घ्यायला लावलं आणि हा होणारा आंदोलन संप टळला. आणि भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये, सिक्युरिटीमध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीचं पोलीस मार्फत एक सिक्युरिटी ऑडिट करण्यासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली होती. त्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि त्या अनुसार आज या ठिकाणी या विभागाचे पोलीस उपायुक्त श्री बगाटे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले, त्यांचे सहाय्यक आयुक्त शिंदे साहेब आले होते, त्या बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या PI मॅडम आयडी मॅडमसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या आणि सर्वांनी अपघात विभागाची सर्व याची पाहणी केली. त्या ठिकाणी आम्हाला आणि त्यांना दोघांनाही जाणवलं की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ज्या अपघात विभागासमोर राहतात तर त्यांनाही आम्ही एक जागा निश्चित करून दिलेली आहे. त्या सर्व ॲम्ब्युलन्स त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे की ते सर्व त्या ठिकाणी थांबतील आणि यापुढं भविष्यात अशा घटना घडणार नाही या दृष्टीनं आमचे प्रयत्न असणार आहेत. आणि जर यामध्ये कुठली त्रुटी जर आढळली तर जे कोणी संबंधित जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई केल्या जातील. मग ते डॉक्टर असो, कर्मचारी असो, विद्यार्थी असो किंवा आमचे सुरक्षा रक्षक असो, या प्रकरणामध्ये आपल्याला माहीतच आहे की आम्ही 5 सुरक्षा रक्षकांवर या संस्थेतून त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि भविष्यातही जर असे प्रसंग जर उद्भवले तर आम्ही त्या ठिकाणी कठोर कारवाई करणार आहोत.